हरि ओम। मी नंदावीरा हजारे, मीरा रोड उपासना केंद्र। 2003 मध्ये आमचे एक स्नेही होते, त्यांनी मला बापूंबद्दल बरीचशी माहिती सांगितली आणि त्याच वेळेला त्यांनी मला एक रामनामाची वही सुद्धा लिहायला दिली। रामनामाची वही लिहित असताना मी त्यावेळेला बापूंना असं प्रत्यक्ष पाहिलंच नव्हतं, पण रामनामाची वही लिहिता लिहिताना कुठली तरी अशी गोड मला पुन्हा म्हणजे जाणवायला लागली आणि मी नंतर बापूंच्या सेव त्यानंतर मी बापूंच्या छत्रछायेखालीच वापरत होते। माझी मुलगी 15 वर्ष, तिला मूल लग्न झाली, 15 वर्ष झाली मूल नव्हतं। सगळे डॉक्टरांची तपासणी सगळं काही केलं होतं, डॉक्टर म्हणाले काहीही प्रॉब्लेम नाही आहे। बापूंकडे आम्ही जात होतो, मी बापूंना नेहमी सांगायची बापू एक बाळ द्या, एक बाळ द्या। आणि नंतर 2012 आम्ही बापूंकडे गणपतीला गेलो होतो, मी आणि माझी मुलगी। त्यानंतर तिथे गणपतीला आम्ही सांगितलं की एक मूल होऊ दे म्हणून, आणि त्याच्यानंतर 4-6 महिन्याचा अवधी गेल्यानंतर ती गरोदर राहिली। पहिल्यांदा आनंद, इतका आनंद झाला, पण काही कॉम्प्लिकेशन काही नव्हते, पण तरी दीड दोन महिन्यानंतर मिसकॅरेज झालं। वाईट खूप वाटलं, पण एक विश्वास असावा ता करता हरता दुर्वरच। मी तिला समजावून सांगितलं की बापूंनी ना तुला, तू आई होऊ शकतेस याची ग्वाही दिली आहे आणि पुढे ते व्यवस्थित तुला बापूच देणार आहे। ते मी कधी हरी हॅपी होमला जायची, ती मा दुसऱ्या मातेचं ती फोटो बघायची, तर ती नेहमी म्हणायची की माते माझ्या मुलीला एक मूल दे। नंतर 2015 ती गरोदर राहिली आणि एका छान गोंडस मुलीला तिने जन्म दिला। त्यानंतर काहीही कॉम्प्लिकेशन्स नव्हते, व्यवस्थित बाळ, छान बाळ दिलं आपणने। आणि त्याच्यानंतर त्यावेळेला ती गरोदर असताना नेहमी बापूंचे श्लोक, अनिरुद्ध चालीसा वगैरे सगळं पठण ती नेहमी करायची। त्याच्यामुळे ती बाळ झाल्यानंतर म्हणतात ना गर्भ संस्कार होतात, ते बापू 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 सारखे, तिला सुद्धा इतकं बापूंचं वेळ आहे की इव्हन ती आता परीक्षेला म्हणजे ऑनलाईन शाळा चालू असताना पण ना नेहमी म्हणायची बापू प्लीज सिट विथ मी। जेव्हा इथे पुढे बाहेर जाते तेव्हा बापू प्लीज कम विथ मी। त्यामुळे हे संस्कार बापूंचे गर्भसंस्कार ते खरं तिच्या इतके झाले। मी किती ऋणी आहे बापूंची की न होणारी गोष्ट अशक्य अशक्य ते शक्य ते करतातच। आणि खरोखर माझं आयुष्यामध्ये एक खूप महत्त्वाची पोपे त्यांनी भरून काढली आहे।